नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरती बाबत अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे। 307 जागांसाठी सरकारी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 या पेस्केल मध्ये मिळत आहे। नोकरी कायमस्वरूपी आहे, तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। जाहिरात जी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ती तुम्हाला पाहता येईल ई महाजॉब ऍपवर। तेव्हा मेक शुअर तुम्ही ऍप सुद्धा डाऊनलोड कराल। याच ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्याच्या लिंक सुद्धा अवेलेबल आहेत। सर्व भरतींचे अपडेट्स मी या ठिकाणी अपलोड करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही हे ऍप सुद्धा त्या ठिकाणी डाऊनलोड कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SSC अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। 22/8/2023 ही तारीख आहे, या दिवशी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SSC मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे जे काही डिपार्टमेंट असतात, ऑर्गनायझेशन असतात, त्यासाठी भरती होत आहे। ही भरती सुद्धा त्याच प्रकारे या ठिकाणी होत आहे। बघा आपण पदे कोणकोणती भरली जाणार आहेत आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अन ओपन कॉम्पिटेटिव्ह कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन। डिरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ ग्रुप बी मधील पदे आहेत, ज्यामध्ये ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर आणि सिनियर ट्रान्सलेटर या पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये जर पेस्केल तुम्ही बघितला तर कमीत कमी तुम्हाला 35,400 ते 1,12,400 मिळत आहे, तर मॅक्झिमम तुम्हाला 44,900 ते 42,400 या सॅलरी स्केलमध्ये तुम्हाला या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। पदे जी आहेत ती वेगवेगळी या ठिकाणी भरली जाणार आहेत, ती तुम्ही पाहू शकता। वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या ठिकाणी ही भरली जाणार आहेत पदे। अनुवादक थोडक्यात सांगायचं झालं तर पदांसाठी ही भरती होत आहे, ज्यामध्ये कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक यासह विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे। तर व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये ऑर्गनायझेशन आणि मिनिस्ट्री कोणकोणते आहेत त्याच्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे त्याबाबतची माहिती दिली आहे, तेही तुम्ही बघू शकता। मात्र पदे सांगायचं झालं तर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरचं पद भरलं जाणार आहे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये। या व्यतिरिक्त ज्युनियर ट्रान्सलेटरचं पद आहे, तुम्ही बघू शकता, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन या विभागांमध्ये भरली जात आहेत अशी पदे या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील। ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची पदे सुद्धा आहेत। या व्यतिरिक्त सिनियर हिंदी ट्रान्सलेटरचं पद सुद्धा या ठिकाणी भरलं जाणार आहे। टोटल 307 जागा या ठिकाणी भरल्या जातील। कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही पाहू शकता, अर्थात तुम्हाला अप्लाय करताना कॉमनमध्ये या ठिकाणी अप्लाय करायची गरज आहे, सेपरेटली तुम्हाला ऑर्गनायझेशननुसार अप्लाय करण्याची गरज नाही आहे। तुम्ही अप्लाय करताना कॉमनच या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे। थोडक्यात क्वालिफिकेशन सांगायचं झालं तर पोस्ट कोड A to C अर्थात हिंदी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर किंवा ज्युनियर ट्रान्सलेशन इन ऑर्गनायझेशन जर असेल या पदांसाठी अप्लाय करणार असेल तर मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश एज कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऑर एज अ मिडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल। थोडक्यात तुम्हाला मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमची ती मास्टर डिग्री एकतर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पाहिजे आणि 22 वर्षाचा तुमचा सब्जेक्ट तो तुमचा डिग्री लेवल असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त डिग्री ऑर डिप्लोमा सर्टिफिकेट तुमचं असणे आवश्यक आहे। कमीत कमी 2 वर्षाचं नसेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या पदासाठी। आणखीन एक पद जे भरलं जाणार आहे ते म्हणजे ग्रुप डी मधलं किंवा पोस्ट कोड डी मधलं सिनियर हिंदी ट्रान्सलेटरचं। या पदासाठी अप्लाय करण्यासाठी सेमच क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, मास्टर डिग्री हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आणि या व्यतिरिक्त हिंदी किंवा इंग्लिश असा तुमचा सब्जेक्ट कंपल्सरी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे तुमच्या डिग्री लेवलला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। आणि यामध्ये सुद्धा एकतर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे किंवा डिप्लोमा आणि सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ट्रान्सलेशनचं, तुम्ही डिग्री नंतर केलेलं असेल मास्टर डिग्री नंतर, तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। तुम्ही आणखीन क्वालिफिकेशन बाबत सेपरेट माहिती ही आपल्या ऍपवर किंवा वेबसाईटवर पाहू शकता। त्यानंतर यासाठी एज लिमिट बघा, वयाची अट या ठिकाणी 18 ते 30 वर्ष मित्रांनो राहणार आहे। हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी लागू आहे। यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅप अपंग असाल तर 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष ऍज पर कॅटेगरी। एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस स्त्रियाचा क्रायटेरिया यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळत आहे। यामध्ये तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून यासाठी इलिजिबल होता की नाही ते पाहू शकाल।
त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते दोन पेपरमध्ये होणार आहे. पेपर वन हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल कॉम्प्युटर बेस, ज्यामध्ये 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी विचारले जातील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरल हिंदीचे किंवा जनरल इंग्लिशचे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. 2 तासाचा अवधी आहे तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे आहेत. पेपर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. लिखाण टाईप मोडमध्ये हा तुमचा असणार आहे ज्यामध्ये ट्रान्सलेशन एसे रायटिंग तुमचं 200 मार्कांसाठी होणार आहे. ज्या मार्फत तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होईल. यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अमरावती मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स यांनी ठेवलेली आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर तुम्ही चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 12/9/2023 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा भरू शकता. ऑक्टोबर 2023 मध्ये TNTTU पहिला पेपर होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यासाठी डिटेलमध्ये माहिती सांगितल्याप्रमाणे ई महाजॉब ऍपवर किंवा वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुम्ही ते पाहू शकता. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी भरपूर ऑरचे ऑप्शन मित्रांनो दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता यापैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल आणि त्यानंतर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.